अनन्यच आहे हे आपल्या समोर फार धाडसाने याच्यासाठी मांडलं पाहिजे. आत्ता ज्या पद्धतीने तिथे राजकारणाचा विषयच नाही सर, पण आवर्जून सांगणं गरजेचं आहे. अश्लाघ्य पद्धतीने आमदार जेव्हा माझ्याबद्दल टिप्पणी करतात आणि एकाही पोलीस स्टेशनला त्याची कंप्लेंट लिहून घेतली जात नाही, मला अपेक्षित होत सर सभागृहामध्ये आपण सगळे विरोधी पक्ष नेते म्हणून बाकावर बसतो का ती FIR लिहून घेतली नाही. खरं की खोटं नंतर पब्लिक डोमेन मध्ये सगळा कंटेंट आहे, तरी सुद्धा सभागृहात विरोधी पक्ष नेत्यांनी प्रश्न विचारायला हवा होता सर. माझं चुकत असेल तर आपण काय पकडावी, लाख वेळा माफी मागायला तयार आहे, कारण मी आपल्याकडे हक्काने बोललंच पाहिजे. आणि हे का बोललं पाहिजे सर की आमचा तसा पण आधार नाही आहे सर, तुम्ही आम्ही राजकारणात आलोय मंत्रीपद वगैरे असं काही डोक्यात नाही सर, आलो याच्यासाठी की भट्ट्यांना कुणीतरी आधार दिला पाहिजे, काहीतरी असलं पाहिजे, आमचे प्रश्न कुणीतरी चव्हाट्यावर मांडणार असलं पाहिजे. मी तर पुरस्कार विरस सगळं मिळेल असलं काही डोक्यातच नाही माझ्या, कारण मला माहिती आहे जे व्यवस्थेची भलावण करतात व्यवस्था त्याला पुरस्कृत करते, जे व्यवस्थेची चिरफाड करून व्यवस्थेला प्रश्न विचारतात व्यवस्था त्याला बहिष्कृत ठरवते. त्यामुळे माझ्यासारख्या प्रश्न विचारणाऱ्या माणसाला कोणी पुरस्कार द्यावेत ही अपेक्षा सुद्धा नाही. पण ही माझी भटक्यातली माझी भिकार पंथातली माणसं आहेत, जाणदेव बाबा आपली चुरी आहे, आपल्या चुरी को आपण पिकने को होणार आहे तर दुसरा कोण आवने का, असं म्हणून माझ्या भटक्याच्या माणसांनी मला पदरात घेण्याचा हा कार्यक्रम आहे. परंतु मी भूमिका मांडताना कधीही भटके म्हणून अलगावतेची भूमिका मांडली नाही, मी राज्यभर भूमिका मांडते तेव्हा संविधानवादाच्या माध्यमातून मी बहुसंख्याकांची भूमिका सातत्याने मांडते. त्यावेळेला ज्या पद्धतीने आम्हाला काय अपेक्षित आहे सर पुरस्कारापेक्षा, पण माफ करा सर सगळे जण म्हणतात सुषमा अंधारेच्या बोलण्यात फार रग आहे, होय सर माझ्या बोलण्यात रग आहे, कारण माझ्या जगण्यात रग आहे, मी धरीचं आयुष्य जगून आलो त्यामुळे रगीपणा बाबा भाषेत जाणवू शकतो. काय काय पद्धतीने बोलावं कुणी कुणी, अरे माझ्या बापापर्यंत जातात भट्टेल त्या पद्धतीने बोलतात सर. आपल्या समोर हे ठामपणे मांडलं पाहिजे, एखाद्याच्या शेतामध्ये पाळी होते नांगरणी होते बीजं टाकली जातात, पहिला पाऊस पडतो कोप अंकुरतात बीजं तरारून उगवतात, हळूहळू पीक वाढायला लागतं, पीक घट हुरड्यात येतं, कणक तरारून भरायला लागतात, कणक भरली की ती मळणी यंत्रासाठी कारणी केली जाते, मग धान्यांची रासच्या रास होते, त्याच दिवशी धान्य घरी घेऊन जाणं शक्य नसतं, येणारा येताना जाताना सायंकाळच्या वेळेला पाठस्थ त्या ढिगाकडे बघतात आणि त्या ढिगाकडे बघून लोक म्हणतात आईला काय पीक झाले हो, काय पिकलंय बघा की कसलं धान आले, तर दुसरा सांगत असतो अरे येड्या नुसत्या पिकाच्या राशीकडे काय बघतोय, अरे जमीन बघ जमीन, जमीन एवढी भारी बनल्या उघडून येणार की नाही इतकं भारी सर, पेरून कोण गेलं याची चर्चा करत नाहीत सर, ज्या जमिनीतून उगवून आलं त्या जमिनीची प्रत लोक बघतात, मला अभिमान आहे ज्या जमिनीत मी उगवून आले ती जमीन कांताबाई अंधारे हे पीक कसदार जमीन आहे आणि आम्ही दमदार पद्धतीने उगवून आलो.